जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान येथे अमन लॉज स्टेशन येथे बुधवारी दुपारी 1:30 सुमारास झाड कोसळलंय. हे झाड तिकीट घराच्या समोरच्या बाजूला कोसळलंय, परंतु या ठिकाणी पर्यटक नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र तिकीट घराच्या समोरच्या भागाचे प्रचंड नुकसान झालंय. या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी हे झाड कोसळल्यामुळे पूर्ण फुटून गेली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र हे झाड पूर्णपणे रस्त्यावर पडल्याने घोडे आणि हातरिक्षा चालक यांना आपले हातरिक्षा या ठिकाणावरून मुख्य बाजारपेठेत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तातडीने हे झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.